प्रीमियर लीगला मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात झाली खरी, मात्र या लीगकडे सामान्य क्रिकेट फॅन्स ढुंकूनही पाहत नाही आहेत. क्रिकेट स्पर्धांचा अतिरेक आणि केवळ दक्षिण मुंबईत आयोजित केलेले सामने यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेच्या या लीगकडे सच्च्या क्रिकेट चाहत्यांनी पाठ फिरवली आहे. मुंबई प्रीमियर लीगचा मोठ्या थाटामाटामध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि दिलीप वेंगसरकर सारखे महान क्रिकेटपटू या लीगशी जोडले गेलेले आहेत. मात्र तरीही सच्च्या क्रिकेट फॅन्सने या लीगकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या आणि ज्या शहरात सर्वाधिक क्रिकेट खेळलं जातं त्या मुंबईमध्ये मुंबई प्रीमियर लीगच्या सामन्यांना वानखेडे स्टेडियम जवळपास सर्वच खाली दिसत असल्याचं चित्र बघायला मिळतंय. वर्षभर क्रिकेट स्पर्धांचा मारा हे या लीगला प्रतिसाद न मिळण्याचं प्रमुख कारण आहे. याखेरीज या लीगमध्ये केवळ 3-4 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच खेळताना दिसत आहेत. अनेक अनोळखी क्रिकेटर असल्यानं चाहत्यांना या सामन्यांमध्ये रुची वाटत नाहीये. याशिवाय सर्व लढती या वानखेडे स्टेडियमवर आयोजित केल्या आहेत आणि त्यामुळे याचाही परिणाम या लीगवर होत आहे. मुंबई प्रीमियर लीगसाठी अगदी 50 रुपयांपासून तिकीट उपलब्ध आहे, तरीही चाहते काही स्टेडियमकडे फिरकताना दिसत नाहीयेत. नाव तर ऐकलं पण तेवढे काही विशेष माहित नाही त्याच्याबद्दल. क्राऊड वगैरे तेवढं काही नाही इथे. अच्छा, आय पी एल जर राहिलं असं तर क्राऊड लोक वगैरे असं सर्व माहोल राहतो ना, त्यांच्यामुळे इथे काही तेवढा क्राऊड वगैरे नाही, त्याच्यामुळे एम पी एल मला माहीत नाही. मुंबई प्रीमियर लीग एवढं म्हणजे कधी ऐकलेलं नाही पहिली गोष्ट, आणि नंतर म्हणजे एवढे कोण म्हणजे चांगले म्हणजे खेळाडू नसतात त्याच्यात, म्हणजे कोण म्हणजे एकदम असे चांगले खेळाडू नसतात जे धोनी कोहली ते असते, तर म्हणजे असं इच्छा होते जायची, असंच कोण जाणार नाही ना बघायला असं. दरम्यान या लीगमुळे क्रिकेटर्सना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळत असून 4 पैसेही हाती लागत आहेत. मात्र क्रिकेट दर्शकांच्या दृष्टीनं या लीगला काही महत्व नाहीये. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.